खेड तालुक्यातील नांदिवली गावातील ढेबेवाडी धनगरवाडी इथल्या चिमुकल्यांना शिक्षण घेण्यासाठी जीव घेणा प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याच्या वाटेत निगडीचा ओढा आहे. इथं साकव नसल्यानं पावसाळ्यात पालकांना मुलांचा जीव धोक्यात घालून या प्रवाहातून शाळेत न्यावा लागतं. धनवाडी ते ढेबेवाडी यामध्ये निगडीचा ओढा हा असल्याने इथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी असतं. त्या पाण्यातून ही छोटी धनगरवाडीतील छोटी छोटी चिमुकली पावसाळ्यामध्ये जीव धोक्यात घालून ओरंडत असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शाळेमध्ये गैरहजेरी राहते. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही तासांपासून नाशिकमध्ये पावसानं जोर धरल्यानं गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आहे. गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर गोदावरी नदीला पूर येतो. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भरलेल्या नाल्यांचे रस्त्यावरील पाणी नदीपात्रात आल्यानं गोदावरीला पूर आल्याचं दिसून येत आहे. यंदाचा पहिला पूर गोदावरी नदीला आला आहे.